आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. तुमच्या शिरो या ठिकाणी हा जो मेळावा संपन्न होत आहे तर हा खरंच खूप भाग्यवान मी समजतो की या ठिकाणी मी आज या तुमच्या मेळाव्याला संबोधित करत आहे. बंधूंनो, खऱ्या अर्थाने जर सांगायचं झाल्यास मी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली मतदारसंघातील आहे व विदर्भात भाऊंचे प्रत्येक वेळी दौरे असतात, त्यावेळी माझी प्रत्येक वेळेस इच्छा असते की इकडे आमच्याकडे जे मी प्रशांत ढोरे पाटील विदर्भ अध्यक्ष बुलढाण्याहून आलेलो आहे आणि चिखली हा माझा मतदारसंघ आहे, तर ज्यावेळेस मला प्रत्येक वेळेस भाऊकडे यायची संधी मिळते, आज पहिल्यांदा मी आपल्या शिरोळ्या मतदारसंघात बोलत आहे, त्यामुळे मी एक सांगतो. थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हणजे एक रयत क्रांती संघटना ही 21 सप्टेंबर रोजी एक इवलस रोपट याचं बीजारोपण आपल्या या कोल्हापूर या ठिकाणाहून झालेलं आहे आणि हे रोपटं जे आम्ही विदर्भात घेऊन गेलो तिसरे म्हणजे जवळपास 21 तारखेला भाऊंनी या ठिकाणी मुहूर्तमेढ केली पक्षाची आणि नंतर 30 तारखेला पहिला मा मेळावा जो इचलकरंजीला घेतला गेला आणि त्यानंतर लगेचच आम्ही 1 तारखेला चिखली येथे विदर्भातील पहिला मेळावा भाऊच्या भाऊचं मार्गदर्शन जे शेतकऱ्यांचं निवारण करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी ठेवला आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आम्हाला एक चांगला नेता विदर्भासाठी जो हवा होता आम्हाला, तर भाऊंच्या रूपाने आम्हाला म्हणजे 30 ते 32 वर्ष झाले. मोहिते सरांनी सांगितलं एक जपे बाबाचं जे उदाहरण दिलं, कपडे भाऊंनी धुतले वगैरे, असे प्रत्येक गावात भाऊंनी केलेले जे माणसं होते, तयार केलेले माणसं, तिथल्या महिला असतील, सागर भुते पाटलाचे आमचे भरोसे येतील आहेत, त्यांनी तशीच्या तशी एक आठवण म्हणून ठेवलेली आहे आणि जेवढं प्रेम तुमच्याकडे भाऊंना आहे त्याही अधिक प्रेम आमच्या विदर्भात आहे आणि या प्रेमात भाऊने आम्हाला कुठलीच कमी ठेवलेली नाही. एक भाऊने आमच्यात एक बुलढाण्यातील TCचा एक युवक होता रविकांत तुपकर नावाचा, त्या रविकांत तुपकरला भाऊंनी एक म्हणजे कृषी भाऊ म्हणजे सत्तेत आल्याबरोबर त्यांनी उंद्री येथे एक भाऊंची सभा झाली होती, त्या सभेत त्यांनी सांगितलं होतं की विदर्भात सगळ्यात जास्त आत्महत्या होतात आणि मला या आत्महत्या थांबवायच्या आहे, यासाठी आम्ही जर सत्तेत आलो तर जो सत्तेचा पहिला लाल दिवा येईल तो आम्ही विदर्भासाठी देऊ आणि भाऊंनो तो शब्द पाळला आणि आमच्या सावळा या गावातील बुलढाणा जिल्ह्यातील एका ओटावर मिशी नसलेला TCच्या युवकाला भाऊंनी एक म्हणजे मंत्रीपद दिलं, राज्यमंत्रीपद दिलं आणि भाऊंनी त्याच्यावर जो विश्वास टाकला होता तर तो विश्वासाला त्याने तडा दिला. आजपर्यंत आम्ही बराच वेळ पाहिले त्या जो मी नावही घेऊ इच्छित नाही पण आता घ्यावं लागतं, रविकांत तुपकर नावाचा जो व्यक्ती होता, भाऊचं बोट धरून तो एवढा मोठा झाला परंतु तो भाऊशी गद्दार झाला, त्याने भाऊच्या पाठीत खंजीर खुपसला, बापाचा सावकारीचा धंदा आणि इकडं तो चार ओरडून ओरडून सांगतो की मला म्हणजे सरकारला सांगतो की कर्जमाफी द्या कर्जमाफी द्या आणि तिकडं सावकारी लोकांची 60-60% व्याजाचा धंदा त्याचा चालतो आहे. त्याने जिल्हा बँकेचे मोठमोठे आंदोलन चिखली येथे केलेले आहेत, बुलढाण्यात केलेले आहेत, बुलढाणा जिल्हा बँक आमची अक्षरशः त्याच्या आंदोलनात बंद पडलेली आहेत, त्यावेळेस तो ठासून सांगायचा की मी शेतकऱ्याचा पोरगा आहे, मला कुठल्याच परिस्थितीत मला म्हणजे सिक्युरिटीची गरज नाहीये, माझ्यासोबत माझे शेतकरी बांधव आहेत आणि आज रोजी भाऊंना त्याने स्वतःचे म्हणजे भाऊ त्यांनी स्वतःचं कार्यालय जे होतं स्वतःची बायको त्या कार्यालयात बसून ठेवली आणि स्वतःच्याच कार्यकर्त्याला ते कार्यालय फोडा लावले, तडीपार स्वतःच्याच हाताने करून घेतली, म्हणजे हा स्टंटबाजी करण्यात इतका माहिर आहे की त्याचा विचारही आपण करू शकत नाही. आज रोजी तो आपल्या या एरियात येतो, पोपटपंची सारखं बोलतो आणि तुम्हाला म्हणजे दाखवतो की भाऊने असं केलं तसं केलं, भाऊच्या विरोधात बोलतो, पण आपला सर्वांना हे गर्दी पाहून मी सांगतो की भाऊंनी काय केलं काय नाही हे तुमचं उत्तर सगळं समोर आहे, त्यामुळे मी सांगतो तुम्हाला की त्या रविकांत तुपकरची जी गाव आहे सावळा गाव, तर त्या गावात जवळपास 500-600 लोकसंख्या आहे आणि एक गट ग्रामपंचायत आहे, त्या आत्ताच ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकात त्याच्या पॅनलचा जो उमेदवार उभा होता त्याला फक्त 58 मतं पडलेली आहेत, 58 मतं आणि त्याच बाजूला आमचा संतोष होता त्याची भावजाई उभी होती तिला त्या ठिकाणी 458 मतं पडलेली आहेत, म्हणजे त्याची मतदारसंघ तर सोडा लोकसभा आणि त्याला विधानसभा तर बाजूलाच राहिलं, त्याची अवकात म्हणजे ग्रामपंचायत लढायची अवकात त्याची नाही आणि इकडं तो मोठमोठे भाषणं देतो, इकडं बोलतो भाऊबद्दल कमी जास्त बोलतो. त्यात मी आत्ताच आमचा म्हणजे मूर्तिजापूर येथे एक मेळावा झाला,
तर त्या मेळाव्याचा जो टायमिंग होता तर 5 टायमिंग होता, पण भाऊंनी सांगितलं मला कार्यकर्त्यांशी बोलायचं, तर आम्ही 2 मेळावा सुरू केला. ऊन इतकं तीक्ष्ण होतं की ते आपण बसूही शकत नव्हतो. आम्ही स्टेजवर बसलेले असताना आम्ही स्टेजच्या मागामागे जात होतो, इतकं भयंकर ऊन. तर समोर जे बसलेले होते, 4-5 माणसं समोर बसलेले होते, साईडला बिल्डिंग होती, आंब्याचं झाड होतं, तर सगळे कार्यकर्ते जे गावातली मंडळी होती तर ती सगळी त्या बिल्डिंगच्या सावलीत आंब्याच्या झाडाखाली बसलेले होते. परंतु या रविकांत तुपकरने काय केलं की सांगितलं की भाऊंच्या सभेला 200-300 लोक झालेले, शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली म्हणून. अरे पण पाठ त्या शेतकऱ्यांनी नाही फिरवली, तुला सांगतो हे शेतकरी सदा भाऊंच्या मागे आहेत. आणि ज्या दिवशी हे शेतकरी आता तुमच्या मागे लागतील त्यावेळेस तुम्हाला समजेल काय आहे. तर हा जो विषारी साप होता हा सदाभाऊंनी पाळला होता, काही दिवस का व्हायला पाळल्या गेला त्याने, त्याचा जो डंख होता सदाभाऊला झाला नाही. कारण तुमच्या आमच्यासारख्या असंख्य जणांचे प्रेम सदाभाऊंच्या मागे होते. परंतु मी आज या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्या बिळात आता तो साप आहे त्या बिळाच्या मालकाने सावधतेचा इशारा घेतला पाहिजे. कारण तुमच्या मागे पूर्ण फक्त मतदारसंघ गोंजारत बसले, सदाभाऊंनी महाराष्ट्रभर आपले कार्यकर्ते तयार केलेले आहे. त्यांनी जर ठरवलं असतं तर एकाच ठिकाणी मतदारसंघ आता भाऊंना सांगितलं पण बोल कंट्रोल होत नाही त्यामुळे बोलतो. भाऊ मी आत्ताच एका काकांशी बोलत होतो, त्यांनी सांगितलं या बिळाचा जो नागोबा समजा जो मालक आहे त्यांची आत्या या ठिकाणी बसलेली आहे, त्यांची समस्या जर इथं सोडवल्या जात नसेल तर काय फायदा. ती समस्या इथल्या एक आमच्या सामान्य कार्यकर्त्यांनी सोडवली. आमचा रविकांत तुपकर बद्दल बोलायचं झाल्यास त्याने जे भाऊंबद्दल नाना प्रकारचे आरोप केलेले आहेत तर तो कोणत्या क्वालिटीचा आहे सर्व कार्यकर्त्यांना माहीत आहे. दिवसातून 3-3 वेळा तो ड्रेस बदलतो, नट्टापट्टा करतो, फेअरनेस क्रीम लावतो, गालाला लाली लावतो आणि त्याच वेळेस स्टेजवर चढतो. एवढा मोठा नट्टापट्टा माणूस कशासाठी करतो काय करतो हे मी बोलायचं काम नाही. परंतु मी त्या रविकांत तुपकरला सांगतो की तू ज्या अर्थी इकडे येतो भाऊंना डिवसतो त्याच प्रकारे तू फक्त गावात तुझ्या गावात थोडा स्वतःसाठी करून दाखव. ज्या लोकांनी तुला लाल दिवा दिला होता, ज्या लोकांच्या भरोशावर तुला भाऊंनी लाल दिवा होता, त्या लोकांसाठी तू काहीच करू शकला नाही. त्यामुळे भाऊंच्या मार्गदर्शनात आमचे जे सुरूच आहे विदर्भावर आम्ही संघटन करतो आहे. आणि आम्हाला आत्महत्येपासून शेतकऱ्याला रोखायचं आहे त्यासाठी आमचे प्रत्येक गावात संवाद मेळावे सुरू आहेत. आम्ही चिखलीत मेळावा घेतला, बुलढाणा जिल्ह्यात झाला, त्याच्यानंतर अकोल्याला मेळावा झाला, वाशिम जिल्ह्यातही झाला आणि लवकरच आता 20 आम्ही मेहकरमध्ये परत एक मेळावा घेणार आहे. तर असंच मार्गदर्शन आमचं म्हणजे भाऊंचं आम्हाला लाभत राहो. आणि आमचा शेतकरी राजा आज रोजी जो पंख तुटलेल्या पाखरासारखा रक्त बंबाळ झालेला आहे आणि वरती जे आभाळ फाटलेलं आहे ती आभाळ आम्हाला कोणीतरी वाचवायला आलं पाहिजे म्हणून आम्ही फक्त सदाभाऊंकडे बघतो आहे. आमचा शेतकरी राजा फक्त एकाच माणसाकडे बघतो आहे की हा माणूस आता शेतकऱ्यासाठी काहीतरी करेल, एवढी आम्हाला भाऊंकडून अपेक्षा आहे. आणि आम्हाला सार्थ अभिमान आहे की आम्ही त्या भाऊं सोबत आहे. आणि भाऊ लवकरात लवकर आमच्या एरियाचा जो विकास करतील आणि भाऊ आमच्या कार्यकर्त्यांना त्यानंतर आमचे जे शेतकरी बांधव आहे यांचे हित जोपासतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो. आणि माझे लांबलेले 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.